रामकृष्ण हरी माऊली या गृहमध्ये सहर्ष स्वागत। आज द्राक्षबागेला सगळ्यात मोठा धोका हा डाउनी मिल्ड्यूज आहे। तर डाउनी मिल्ड्यूसाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या फंगीसाइड आपण औषधं फवारतो। तर आता BSF कंपनीचं पहिले एक ॲक्रोबॅट नावाचं एक औषध होतं बघा। BSF कंपनीचं ॲक्रोबॅट नावाचं एक औषध आहे, ते डाउनी मिल्ड्यूसाठी प्रभावीपणे काम करताना दिसते। त्या डाउनी मिल्ड्यूसाठी त्यामध्ये कंटेन त्या औषधामध्ये आहेत डायमेथोमॉर्फ नावाचा कंटेंट त्यामध्ये आहे। डाउनी मिल्ड्यूचा धोका हा बऱ्यापैकी द्राक्षबागेला जास्त सतावतो। डाउनी मिल्ड्यूमधून जर बॅग वाचली तर बऱ्यापैकी 90% बाग आपल्या हाती लागली असं होतं। जर डाउनी मिल्ड्यूमध्ये जर बागेवर जास्त डाउनी मिल्ड्यूचा प्रभाव जर जास्त झाला तर बाग जवळपास गेलीच असं समजायला काही हरकत नाही। तर डाउनी मिल्ड्यूचं नियंत्रण करण्यासाठी BSF कंपनी आहे, BSF कंपनीनं ॲक्रोबॅट नावाचं एक त्यांचं औषध आहे। त्या ॲक्रोबॅटच्या औषधापासून बऱ्यापैकी डाउनी मिल्ड्यूसाठी ह्याच कंपनीनं अनेक नवीन एक औषध मार्केटमध्ये आणलेलं आहे, ॲक्रोबॅट कंप्लीट। तर ह्या औषधामध्ये आणि ॲक्रोबॅटमध्ये काय फरक आहे बघा की ॲक्रोबॅट नावाचं एक औषध आहे, ॲक्रोबॅट कंप्लीट नावाचं एक दुसरं औषध आहे। ॲक्रोबॅट या कंपनी ॲक्रोबॅटच्या नावानं दोन औषधं येते, एक ॲक्रोबॅट येते, एक दुसरं ॲक्रोबॅट कंप्लीट येते। पण ह्यामध्ये ॲक्रोबॅटमध्ये फक्त एकच कंटेन आहे डायमेथोमॉर्फ म्हणून। आणि आता ही जर ॲक्रोबॅट कंप्लीट जी आहे त्याच्यामध्ये मेथिराम हा एक दुसरा कंटेन आहे, म्हणजे दोन कंटेन घालून हे ॲक्रोबॅट कंप्लीट या नावानं कंपनीनं BSF अनेक औषधं आहे पॉलीग्रॅम म्हणून, ते पॉलीग्रॅम मधले कंटेन ते मेथिराम आणि ॲक्रोबॅटमधलं डायमेथोमॉर्फ असे दोन कंटेन मिक्स करून ॲक्रोबॅट कंप्लीट नावाचं हे दोन्ही मिक्स करून औषध कंपनीनं मार्केटमध्ये आणलं आहे। ह्यापासून बऱ्यापैकी कंट्रोल होताना दिसतंय। आपण या ॲक्रोबॅट कंप्लीटचा वापर केला आहे आणि किमतीमध्ये पण हे बऱ्यापैकी स्वस्त आहे, कारण ॲक्रोबॅटचा जर हात जर घ्यायचं म्हटलं तर 2 मिलीचं प्रमाण आहे। 2 मिलीच्या प्रमाणाप्रमाणे 200 ग्रॅम जे औषध आपण मार्केटमधून घेतलं तर साधारणतः 1200 रुपयाच्या आसपास ते मिळतं। आणि जर हे ॲक्रोबॅट कंप्लीट जर आपण जर घेतलं तर ॲक्रोबॅट कंप्लीट हे साधारणतः 1400 रुपये किंमत आहे, 1200 रुपयाच्या आसपास मिळतं। म्हणजे कसं होतं 1200 ते 1300च्या आसपास मिळतं, पण ह्याच्यापासून 2 ग्रॅमचं प्रमाण आहे यामध्ये आणि ॲक्रोबॅटचं प्रमाण आहे ते 1 ग्रॅमचं प्रमाण आहे। पण ॲक्रोबॅटमध्ये जर आपण 200 ग्रॅमचं जर औषध आणलं तर ते 200 लिटर पाणी होतं आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर 2 मिलीचं म्हणल्यानंतर हे 500 लिटर पाणी होतं। मग तसं बघायला गेलं तर ह्यापासून व्यवस्थित कंट्रोल होत असताना आपल्याला तर रिझल्ट आला आहे, त्यामुळे आपण हा व्हिडिओ तयार करतो आहे। आता सध्या जर बघितलं तर आपली बागेचा पोज बघा, आपण त्यामध्ये दाखवतो आहे की ॲक्रोबॅट कंप्लीटचा आपण वापर बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने करून आपल्याला शेवटी प्रत्येक शेतकऱ्याचा हा वैयक्तिक निर्णय आहे, आपण ॲक्रोबॅट वापरायचं का ॲक्रोबॅट कंप्लीट वापरायचं। आपल्याला जो रिझल्ट आला आहे त्यावरून आपण हा व्हिडिओ तयार करण्यासाठी आपण प्रोत्साहित झालो, जेणेकरून जे ॲक्रोबॅटमध्ये 200 लिटर पाणी होतं आहे आणि ॲक्रोबॅट कंप्लीटमध्ये 500 लिटर पाणी होतं आहे। मग शेवटी प्रत्येक शेतकऱ्याने आपला निर्णय आपणच घ्यायचा आहे की आपण ॲक्रोबॅट कंप्लीट वापरायचं का ॲक्रोबॅट प्लेन ॲक्रोबॅट वापरायचं। आपला कुठल्याही कंपनीचा किंवा ह्याच्यासाठी प्रचार म्हणून हा व्हिडिओ नाही आहे, फक्त आपल्याला जो अनुभव आला ह्यातून शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हा एकच उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण हा व्हिडिओ बनवतो आहे। नाहीतर असं वाटेल की बाबा कंपनीचा प्रचार वगैरे करतोय, कंपनीचा प्रचार आपल्याला काही करायचं नाही आहे, फक्त काय की शेतकऱ्यांचं हित कशात आहे। आपल्या पहिल्यापासून आपल्या चॅनलचं आपण सुरुवात करत असतानाच केलं आहे की एकच ध्यास शेतकऱ्यांचा विकास, ही संकल्पना डोळ्यापुढ किंवा डोक्यामध्ये ठेवूनच आपण हे चॅनल चालवतो आहे। आणि ह्या पद्धतीने शेतकऱ्याने आपला फायदा करून घ्यावा, आपल्या माऊली अग्रोने चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशन बटन दाबा, म्हणजे की आपल्याला येणारे जे व्हिडिओ आहेत ते आपल्याकडून मिस होणार